F1 अर्थात फॉर्म्युला रेस ही आतापर्यंत तशी पुरुषांची मक्तेदारी होती. ती मोडीत काढत एका मुंबईकर मुलीनं नवा झेंडा रोवलाय. फॉर्म्युला कार वेगाचा सगळा खेळ. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच अदृश्य होणाऱ्या गाड्या. कानाचे पडदे फाटणारा आवाज. फॉर्म्युला रेसिंगचा हा सगळा थरार. ही तशी पुरुषांची मक्तेदारी, पण ती मोडीत काढली संजना धुलानं. संजनानं कोइमतूरमध्ये झालेल्या फॉर्म्युला भारत स्पर्धेत 100 फॉर्म्युला रेस चालकांमधून 3रा क्रमांक मिळवलाय. वयाच्या 16 वर्षापासून संजनाला गाडी चालवायची आवड होती. ती 16 वर्षी बुलेट चालवायला लागली. मग तिला फॉर्म्युला कारच्या वेगाचे वेध लागले आणि तिनं सराव सुरू केला. कोइंबतूरमध्ये झालेल्या फॉर्म्युला भारत स्पर्धेत 100 चालकांपैकी संजना एकमेव महिला चालक होती. त्यामध्ये तिनं 97 पुरुष चालकांना मागे टाकत 3रा क्रमांक मिळवला. 3 महिने से प्रैक्टिस कर रहे थे और वही फिजिकल एक्सरसाइजेस, मेंटल एक्सरसाइजेस और ड्राइविंग एक्सरसाइजेस करते थे एवरी डे. हाँ, और बहुत सारे कॉम्पिटिटर्स थे, 70+ टीम्स थी वहाँ पे. और इसमें कुछ लेडीज भी थी क्या? नहीं, मतलब ड्राइविंग तक कोई नहीं आई, सो मैं अकेली लेडी ड्राइवर थी. या स्पर्धेसाठी संजनानं बराच सराव केला. त्याचबरोबर तिची ही कार ही तिनं कॉलेजमध्येच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं तयार केली. हम लोग काफी खुश थे और सरप्राइज भी थे जब इसका स्पीड बाकी लड़कों से ज़्यादा, मतलब ज़्यादा तेज थी वो लड़कों से. और फिर हम लोग ने डिसाइड किया तो उसका 3 महीने के ओवर इसका ट्रेनिंग किया ताकि वो और भी फास्ट हो सके. और वो हमारे टीम में तो सबसे फास्ट थी वो, पर हमने इंश्योर किया कि वो जाके नेशनल भी सबसे फास्ट हो सके. और ऑफकोर्स जैसे वो ट्रॉफी तो जीत के ही लेके आई है. हमारे टीम में टोटल 70 स्टूडेंट्स हैं जो मैकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर साइंस अलग अलग स्ट्रीम से आते हैं. एंड हमारी सबसे बड़ी स्ट्रेंथ हमारी टीम है. हम लोग सब साथ में मिलके काम करते हैं ये कॉलेज के वर्कशॉप में. एंड हम सारे सपोर्टर्स को बहुत बड़ा धन्यवाद करना चाहते हैं. आम्हाला खूप गर्व झाला या गोष्टीचा. आम्ही खूप खुश आहोत या बाबतीत, कारण की तिला आम्ही तसं ट्रेनिंग दिलेलं होतं. 3 महिन्याचं जर ट्रेनिंग आम्ही तिला दिलेलं होतं, त्या ट्रेनिंगचं आम्हाला फळ दिसलं त्या दिवशी, कारण की ती खूप उत्कृष्ट होती त्या दिवशी आणि आम्ही खूप आनंद होतो. मुली या कुठल्या क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत हेही या निमित्तानं संजनानं दाखवून दिलं. पुढच्या वर्षी या स्पर्धेत आणखी मुली सहभागी होतील असा विश्वास महाविद्यालयानं व्यक्त केलाय. मला असं वाटतं की पुन्हा एकदा संजनानी सर्वांना दाखवून दिलंय की आम्हाला तुम्ही इक्वल म्हणून ट्रीट करा. आम्ही, आमचं जेंडर वेगळं आहे म्हणून आम्ही इंजिनिअरिंग वेगळं शिकलो नाही, आणि आम्ही एक इंजिनियर आहोत आणि आम्हाला जास्त देऊ नका पण आम्हाला कधीच कमी लेखू नका, एवढीच
तिच्या वतीने मी सुद्धा या आमच्या कॉलेजची प्रिन्सिपॉल म्हणून म्हणेन, सर्वांनाच हा सांगायचं माझी इच्छा राहील की तुम्ही आम्हाला इक्वल म्हणून ट्रीट करा. या पद्धतीने आमच्या कॉलेजमध्ये पुढे पण असंच आमची मुली पण सहभाग घेतील याच्याविषयी मला कुठलीच शंका नाही. संजनाचं हे यश कौतुकास्पद, पुढेही तिनं अशीच वेगवान कामगिरी करावी या शुभेच्छा. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.